नाही गेली आज्ञा बाहेर कधी आठवलं ना माहेर केला संसार दमान हो केला संसार दमान कुंकुलाविनर मान। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही। ही शिकवण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली। बाबासाहेब यांचे गाणे गाऊन आज कडूताई खरात यांनी समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे। परिस्थितीवर मात करत आज कडूताई खरात यांचं नाव भारतभर चालतंय। पाहूया कडूताई खरात यांच्यासोबत मारलेल्या गप्पा। नमस्कार, मी अँकर गौरी मनवास आणि आज आपल्या सोबत आहे खुद्द कडूताई खरात। ताई जय भीम। तर ताईंशी आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत आणि ताईंच्या आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत। तर ताई, सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल की लहानपणाची कडूताई कशी होती। लहानपणाची म्हणजे आमचे सगळेच आमचे जे काका होते, माझे वडील होते, आमचं कलाकारच घराणा होता की लहानपणापासून सगळे माझे काका भजन म्हणायचे, माझे बाबा भजन म्हणायचे। पण मग काही काळाने माझे काका इकडं खानदेशमध्ये राहायला गेले आणि माझे वडील आम्ही तिथं होतो, तर मी लहानपणचेच मा बाबाबरोबर गाणे गायचे। लहानपणचा छंदच होता मला गाणे गायचा, एकतारी भजन गायचं, पुरं भजन गायचे। आणि असं करता करता काही दिवस काही दिवसांना लग्न झाले, पती आई वडील वारले, पतीचं निधन झालं आणि मला दोन मुलं एक मुलगी आहे की त्या मुलीचं त्या मुलाला वाढी लावायला म्हणजे खूप खूप अडचणी आल्यात की कसं राहावं कुठं जावं हे काही सुचत नव्हतं की जेव्हा टाईम होता की कोणी साथ दिली नाही। नक्कीच तुमच्यावर वाईट वेळ आली होती ताई, परंतु तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे म्हटले आणि त्यामुळे आज तुम्हाला अख्खं भारत ओळखतं। तर ते कोणतं एक गाणं होतं ज्याबद्दल कडूताई खरात कोण आहे हे लोक ओळखायला लागले? जे मी औरंगाबादला गेले तारेवर मागून खायला लागले की ते गाणं मी एक भावसिंगपुराचा माणूस आहे त्या शिरसाट साहेब नंदनी कॉलोनीमध्ये मी कार्यक्रम केला, मागत मागत गेले तर त्याला वाटलं की बाईचं आवाज खूप चांगला आहे, ते बाहेर आले ते म्हणले मला गाणं म्हणा, ते आणि मग गाणं रिकॉर्डिंग करून घेतलं। मी ते गाणं म्हणलं खात्या त्या भाकरीवर म्हणून इकडं हा नक्की तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सहर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सहर। हे गाणं मी म्हणले सोन्यानं भरली वटी, असे दोन तीन गाणे माझे त्या माणसाने यूट्यूबला टाकले तेव्हा मला काहीच कळत नव्हतं। जे गाणं ते पुऱ्या भारतामध्येच नाही भारताच्या बाहेर गेलं, अनेक देशामध्ये ते गाणं आता सध्या वाजतं की मला लांबून लांबून फोन येतात की त्याहीपासून माझा परवाच बाबासाहेबाच्यामुळं आज चांगला चालायला लागला, पोटाला खायला लागले, मग मुलं बाळ पोटाला खायला लागले, मी पोटाला पोटभर खाते, आज मी बाबासाहेबाचे कार्यक्रम करते तर बाबासाहेबांनी मला कुठंहीच अडचण येऊ दिली नाही की खरोखर वाचायचं शक्यता नव्हती, पण बाबासाहेबाच्यामुळं मी जिवंत राहिले, मग मुलं बाळ आज मी सांभाळते आणि मुलं बाळ पोटाला पोटभर खातात, मी बाबासाहेबाचे कार्यक्रम करून सनी आज मी पोटाला पोटभर खाते, कशाची बाबासाहेबांनी कमी पडू दिली नाही, पण आज जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम भारताच्या बाहेर चाललेत। हो आज आम्हाला याचा फोन आला अमेरिकेचा की तिथं ताईला बलवाचा कार्यक्रम आला, आता अमेरिकेला जायचा विचार आहे, लंडनला जायचा विचार आहे की बाहेर देशामध्ये सगळे कार्यक्रम आहेत। हो नक्कीच 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 तुम्ही लंडन अमेरिकेला जाल। आणि जसं की आपण खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे, परंतु तुमचं जे आधीचं जीवन होतं आणि आताचं जीवन आहे भरपूर अंतर आहे ह्या जीवनामध्ये आणि भरपूर फरक देखील आहे, पण हा फरक साधा सोपा आलेला नाही आहे, भरपूर खडतर प्रवास होता याच्यामध्ये, भरपूर अडचणी होतात। तर चांगला वेळ पाहण्यासाठी वाईट वेळ पाहावा लागतो, तर तुम्ही कसा वाईट वेळ पाहायला काय सांगाल? वाईट वेळ म्हणजे सकाळीच उठून सांगली तारे घेऊन जायची, लोकांचे शेजारे पाजाऱ्याचे चोरून जायची, म्हणजे मागायला जाणं म्हणलं म्हणजे चांगलं वाटत नव्हतं की कोणी आपल्याला नाव ठेवेल, लेकरं बाळ एक पोरगी संघ घेऊन जायची, दोन मुलं घरी ठेवायची आणि मागून सनी आणलं की लेकरं बाळाला खाऊ घालायचे, काही शेजारी पाजारी गरीब असलं तर ते मागून आल्यासुद्धा मी वाटून देत होते।
आणि आज मी बाबासाहेबाच्या कृपा आशीर्वादाने मी वर गेले, पण बरेच मी गरीब दुबळ्याला मदत करते, मी आज कार्यक्रम बी घेते तर मी त्याच्यातून सनी बरेच लोकांना मदत करते मी आता मी। नक्कीच, याचा अर्थ म्हणजे आपली जी परिस्थिती ती विसरायला नको, मदत करायला पाहिजे। नक्कीच खूप छान प्रवास आहे। आणि आत्ताचा प्रवास तुमचा काय आहे नेमकं? म्हणजे आता असं ऐकलं जातं की कडू ताईंना वेळ नसतो, ताई फिरस्तीवर असतात, ताईंचे कार्यक्रम असतात, तर कसं शेड्यूल वगैरे कसं असतं तुमचं नेमकं? म्हणजे मी आता थोडे दिवस राहिलेत, थोड्या दिवसामध्ये मी बुद्ध विहाराचं काम तिथे चालू केलं। अच्छा। मूर्त्या आणल्या बाबासाहेबाची, भगवान बुद्धाची, एक शिवरायाची मूर्ती आणली, तीन मूर्त्या आणून मी तिथं त्या झालटा परिसरात 472 गट नंबरमध्ये त्या ठिकाणी बसवल्यात की चिकलठाणा। आणि अजून दुसरी गोष्ट अशी आहे की इजस्तंभाचं काम चालू केलं आहे, की तिथल्या राळामध्ये इजस्तंभ कुठंच नव्हता, की काही गरीब लोकांना नाही जाता आलं पुण्याला भीमा कोरेगावला, तर तिथं येऊन सगळे दर्शन घेतील, त्याच्यासाठी इजस्तंभाचं काम चालू करायचं आहे, ते काम पूर्ण करायचं आहे थोड्या दिवसात। नक्कीच थोड्या दिवसात लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल। आणि ताई, जसं की 14 एप्रिल आहे, तर 14 एप्रिल बद्दल काय तुम्ही संदेश द्याल? 14 एप्रिलच्या मी सगळ्याला हार्दिक शुभेच्छा देते, की सगळ्याला माझ्या मायबापांना सांगणं आहे की धुमघाटानं आपली 14 एप्रिल झाली पाहिजेत, की जर कोण्या गोष्टीची अडचणी येता नको, पण जे बाबासाहेबांसाठी बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलं, तर बाबासाहेबाचे जेवढा गजघाट केला तेवढा कमी आहे। मी सगळ्या समाजाला सांगते की आनंदानं जयंती पार पाडावं, कुठं भांडणतणं करू नये, बाबासाहेबाची जितली आनंदानं जयंती पार पडली तेवढा आपला त्याच्यामध्ये फायदा आहे। आपण बाबासाहेबाला खूप आनंद होतो की माझी जयंती खूप आनंदानं पार पाडली। नक्कीच, कोरोनामुळे 2 वर्ष तर आपल्याला करता आलं नाही आहे, परंतु ह्यावर्षी नक्कीच जल्लोषाने साजरा होणार आहे। आणि एक विनंती दाई तुम्हाला, की जे गाणं तुम्ही म्हटले सोन्यानं ओटी, ते थोडं म्हणून दाखवा ना प्लीज। जे गाणं चौकडच गाजत आहे ते गाणं मी म्हणते। का घेतले गुरु हातात झाडर डोई वर्षणाची पाटी, कपडान लत्तर खरगटा भत्ता फौजीती होती माय मोठी, आणि माया अभिमान माया बापान अभिमान माय सोन्यानं भरली ओटी, माया अभिमान भिमान ग सोन्यानं भरली ओटी, माया अभिमान भिमान माय सोन्यानं भरली ओटी। खूप सुंदर ताई, आणि आशा करते आणि प्रार्थना करते की तुमच्या आवाजाला अशीच बरकत राहो आणि तुम्ही अशाच पुढे जात राहो।